नमस्कार, मी सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो। आज आपण सर्व विद्यार्थी मित्रांसाठी भाषण कला या सदरामध्ये विद्यार्थ्यांचं भाषणाची कला अवगत व्हावी या उद्देशानं एक नवीन भाषण घेऊन आलेलो आहोत। ते म्हणजेच सर्वांचे लाडके शिक्षक आदरणीय साने गुरुजी। तर चला तर मग जाणून घेऊयात आदरणीय साने गुरुजींना। तर साने गुरुजींविषयीचं भाषण कशा पद्धतीनं करायचं हे लहान मित्रांसाठी आपण पाहूयात। आज दिनांक 24 डिसेंबर 2020। आज आपण सर्वजण साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त जमलो आहोत। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, आमचे सर्व गुरुवर्य, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, मी आज आपल्यासमोर आदरणीय साने गुरुजी यांच्या जीवनावर दोन शब्द थोडक्यात आपणा सर्वांना सांगणार आहे। कृपया लक्ष द्यावे, संपूर्ण जगाला मानवधर्म शिकवणारे साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते। मित्रांनो, त्यांचा जन्म कोकणातील पालगड या गावी सन 24 डिसेंबर 1899 झाला। मित्रांनो, साने गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते। त्यांच्या आईने लहानपणीच त्यांना चांगले संस्कार दिले होते। त्यांनी श्यामची आई या पुस्तकात आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या आहेत। मित्रांनो, BA आणि MA झाल्यावर साने गुरुजींनी अमळनेरमध्ये प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षकांची नोकरी केली। विद्यार्थी मित्रांनो, ते काही साधे शिक्षक नव्हते। त्यांनी आपल्या शब्दांच्या जादूने संपूर्ण वर्गाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोहित करून सोडले होते व 1928 त्यांनी विद्यार्थी नावांचे मासिक सुरू केले होते। मित्रांनो, तो काळ म्हणजेच आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता। त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या राजकीय विचारांचा प्रभाव होता। आत्तापर्यंत आपण एकही असा शिक्षक पाहिला नसेल की त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी तसेच स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या नोकरीचा त्याग केला आहे। पण साने गुरुजी हे असे शिक्षक होते की त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी आपल्या नोकरीचा त्याग केला होता। मित्रांनो, तुम्हाला त्यांनी लिहिलेली एक छान कविता माहितीत असेल, बलसागर भारत हो ओ विश्वात शोभुनी राहो, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया लाहो। ही अशी उत्तम कविता आपण मरेपर्यंत विसरणार नाही। ही राष्ट्रीय एकतेची, राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारी कविता आहे। मित्रांनो, साने गुरुजींनी अनेक अडचणींवर मात केली, अनेक अत्याचार सहन करून उत्कृष्ट साहित्यिक झाले। श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिक येथे तुरुंगात असताना लिहिली। या महान क्रांतिकारी शिक्षकाला काही दुष्ट समाजातील लोकांकडून अपेक्षाभंग झाल्यामुळे त्यांना स्वतःचे जीवन 11 जून 1950 रोजी संपवावे लागले। अशा महान आत्म्याला व क्रांतिकारी गुरुजींना मी कोटी कोटी प्रमाण करतो। त्याचप्रमाणे त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेला जो संदेश आहे तो नक्कीच या देशासाठी कारणीभूत लावेन असा सर्वांना मी आग्रह करतो। आणि मीही ते सर्व विचार आत्मसात करेल अशी मी सर्वांना खात्री देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।